इंग्लिश वाचनामध्ये मित्रांनो खूप साऱ्या अडचणी येत राहतात आणि त्याच्यामुळे बऱ्याचदा वाचणं हे अवघड जातं. त्यातली एक महत्त्वाची अडचण म्हणजे सायलेंट लेटर्स. सायलेंट लेटर्स आहेत काय? सायलेंट लेटर्स म्हणजे असे लेटर्स एखाद्या स्पेलिंग मधले की ज्याचा उच्चार वाचत असताना होतच नाही. जसं आपल्याला माहितीये की नो, आता नो असं जेव्हा एखादा माणूस वाचेल तेव्हा त्याने स्पेलिंग नेमकं काय लिहायचं? एन ओ लिहायचं का के एन ओ लिहायचं? तर मग नो ह्या उच्चार एकच आहे, स्पेलिंग दोन आहेत, एन ओ नो वालं नो आणि के एन ओ डब्ल्यू वालं नो. मग हा जो प्रॉब्लेम क्रिएट होतो तो कशामुळे झाला? तर नो के एन ओ डब्ल्यू मधलं जे के आहे ते सायलेंट आहे, बरोबर आहे. तर मग अशी कन्फ्युजन्स अनेक ठिकाणी होत राहतात आणि वाचणाऱ्याची मात्र पंचायत होते. आज आपल्याला समजून घ्यायचं आहे की कशामुळे इंग्लिशमध्ये असे सायलेंट लेटर्स येतात खरे. चला तर मग पटकन सुरुवात करूया. तर मित्रांनो या ठिकाणी आपण लक्षात घेतलंय का की इंग्लिशमध्ये एकूण मिळून 26 अल्फाबेट्स आहेत, बरोबर आहे का? आपण सगळ्यांनी एबीसीडी बघितलेली आहे. लेटर्स किती आहेत? 26 अल्फाबेट्स आहेत. आणि या 26 अल्फाबेट्सचा उपयोग करून होणारे उच्चार किती आहेत? तर ते अराउंड 40 आहेत. म्हणजे लेटर्स किती आहे? तर लेटर्स आहेत 26 आणि उच्चार किती व्हायला लागलेत? 40. मग आता इथे 1-to-1 करस्पॉन्डन्स आहे का? म्हणजे एक अक्षर म्हणजे एक लेटर आणि त्याला एक उच्चार असं आहे का? नाही. या उच्चारांची संख्या खूप सारी आहे आणि लेटरची संख्या मात्र कमी आहे. आणि मग असं असल्यामुळं इंग्लिशमध्ये लेटर्स इंग्लिशमध्ये या ठिकाणी आपल्याला सायलेंट लेटर्स ही एक गोष्ट समजून येते. बरं, आता त्याला आणखी काही कारण आहेत जी महत्वाची की जी तुम्ही समजून घेतली पाहिजे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला तर तुमच्या नक्की लक्षात येऊन जाईल. बरं, असं काही नाहीये की सायलेंट लेटर्स हे सुरुवातीलाच येतात शब्दाच्या. ते सुरुवातीला येऊ शकतात, मध्ये येऊ शकतात, शेवटी येऊ शकतात. चला मी तुम्हाला उदाहरण दाखवतो. बघा, आत्ताच सांगितलेलं जे स्पेलिंग आहे नो, नो मध्ये या ठिकाणी के हे सायलेंट आहे. या के एन ओ डब्ल्यू या स्पेलिंगचा उच्चार नो असा आहे, या के चा स्पेलिंगचा उच्चार होत नाही सुरुवातीला. हा दुसरा शब्द बघा बुचर. तर बुचर या शब्दामध्ये बुचर मध्ये काय झालेलं आहे की हा टी जो आहे मध्ये आलेला, हे टी हे लेटर वाचलं जात नाहीये, ते शब्दाच्या मध्यभागी आलेलं आहे. हा शेवटचा शब्द इथे बघा क्लाइम. क्लाइम मध्ये बी हा जो शेवटचा आहे सी एल आय एम बी हा वाचला जात नाही, त्याचा उच्चार होत नाही. म्हणजे सायलेंट लेटर्स हे कुठे येऊ शकतात? तर याची तीन तुम्हाला सोपी उदाहरणं दिली, आणखी सुद्धा तुम्हाला खूप सारी उदाहरणं लक्षात येऊ शकतील. पण हे कुठे जरी आले तरी प्रॉब्लेम क्रिएटच करतायत, कारण की त्याचा उच्चार होत नसल्यामुळं स्पेलिंग कसं लिहायचं हा प्रॉब्लेम या ठिकाणी आहे. तर मित्रांनो या ठिकाणी बघा की हा वरचा जो मुद्दा आहे तो तुम्हाला मी एका छोट्याशा उदाहरणाद्वारे इथे समजून द्यायचा प्रयत्न करतो की 26 लेटर्स आणि 40 साऊंड. बघा, आता इथे क हा साऊंड आहे. इथे काय आहे? क. क असा उच्चार जो आहे तो कुठल्या कुठल्या लेटरने दाखवला गेला? बघा, इथे उदाहरण दिलेत मी किंग. किंग मधलं हे के काय आहे? क असं उच्चारलं जातं, म्हणजे हा साऊंड काय आहे? क. क्वीन मध्ये क्यू आहे का? क्यू मध्ये सुद्धा त्या ठिकाणी क हा उच्चार आहे, म्हणजे स्पेलिंग झालं क्यू. इथे कॅट मध्ये सी आलं स्पेलिंग, क उच्चार मात्र क आहे, स्पेलिंग मात्र काय आहे? सी आहे. आणि केमिस्ट्री मध्ये स्पेलिंग आलं सी एच, उच्चार मात्र क आहे. म्हणजे 26 लेटर्स असले तरी साऊंड किती व्हायला आहे? 40 साऊंड आहेत. आणि एका लेटर साठी एक साऊंड नाहीच आहे, जास्तच आहे, अर्ध्यापेक्षा जास्त डबलच आहे. आणि म्हणून मग या ठिकाणी सायलेंट लेटर ही कल्पना त्या ठिकाणी येते. दुसरं महत्वाचं कारण काय आहे बघा की इंग्लिश ही अशी भाषा आहे की ज्याच्यामध्ये खूप सारे शब्द वेगवेगळ्या भाषेतून घेतले गेले. 15व्या शतकापर्यंत इंग्लिशमध्ये फारसे सायलेंट लेटर्स नव्हते, परंतु 15व्या शतकाच्या नंतर किंवा तेव्हापासून असं सुरू झालं की परदेशी किंवा परभाषांमधले खूप सारे शब्द स्वीकारले गेले इंग्लिशमध्ये. आणि जेव्हा ते इतर भाषेतून आले तर तेव्हा ते येत असताना त्यांच्या त्या भाषेमधलं जे काही स्पेलिंग आहे ते ऍज इट इज आलं, पण उच्चार मात्र आला नाही. आणि म्हणून मग या ठिकाणी आपल्याला असं लक्षात येतं की खूप सारे स्पेलिंग्स हे सायलेंट आहेत. साधारणपणे 60% शब्द असे आहेत असं तज्ज्ञ सांगतात की ज्याच्यामध्ये सायलेंट लेटर्स आहेत. एक तुम्हाला आत्ताच उदाहरण देऊन सांगतो. तर हा एक शब्द बघा इथं, हा शब्द कसा वाचाल तुम्ही? तर हा शब्द अनेक जण चुकीचा वाचतात. तर ऍक्च्युली तो आहे सुनामी. हा शब्द काय आहे? सुनामी. आता सुनामी हा शब्द मूळ कुठला आहे माहितीये तुम्हाला? तुम्हाला कदाचित माहित असेल हा जॅपनीज वर्ड आहे, जॅपनी भाषेतून आलेला शब्द आहे. मग जॅपनीज भाषा आणि इंग्लिश भाषा या वेगळ्या भाषा आहेत दोन, ऑल टुगेदर त्यांचं वर्किंग डिफरंट चालतं. मग तिकडून तो शब्द आला
तेव्हा काय झालं की हा जो टी आहे तो सायलेंट झाला आणि सुनामी असं वाचलं गेलं. तसंच आणखी एक शब्द आहे हा सायकोलॉजी. सायकोलॉजी हा एक शब्द आहे बघा. सायकोलॉजीचं स्पेलिंग काय, पी ने सुरू होत आहे. जसं हे टी ने सुरू झालं उच्चार मात्र सुने सुरू झालं. तर मग या ठिकाणी हे पी जे आहे ते सायलेंट झालं. का झालं? हा शब्द जो आहे तो ग्रीक वर्ड आहे आणि ग्रीक भाषेतून तो इकडे आला. व काय झालं की जेव्हा ते शब्द घेतले गेले तर टी एस आणि पी एस असे जे लेटर्स आहेत एकत्र आलेलं क्लस्टर आहे, ब्लेंडिंग आहे, तर त्यांना कसं वाचायचं असं इंग्लिशमध्ये काही सुविधा नव्हती. जापनीज मध्ये आहे, ग्रीक मध्ये आहे, इंग्लिश मध्ये नाहीये. म्हणून मग अशा वेळेस काय केलं गेलं की ज्याचं उच्चार कसं करायचं हेच क्लिअर नाहीये, तर त्यामुळे ते ड्रॉप केलं गेलं. त्यातला हा टी ड्रॉप झाला आणि याच्यातला पी ड्रॉप झाला आणि उच्चार काय झाला, सुनामी, आणि याचा झाला सायकोलॉजी. तर अशी ही गंमत आहे सायलेंट लेटरची. आणि म्हणून मग मित्रांनो सायलेंट लेटर हे असे त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. आणखी एक गोष्ट आहे की सायलेंट लेटर्समुळे होमोफोन्स आपल्याला नीट समजतात. बघा होमोफोन्स काय आहेत ते सांगतो तुम्हाला. समजा उदाहरण आहे एच ओ यू आर एस हे लेटर, हा एक शब्द आहे आवर्स. तासन तास म्हणतो ना आवर्स. आणि हे दुसरं आहे आवर्स ओ यू आर एस. आता या दोन लेटरमध्ये जर उच्चार केला, दोन शब्दांचा जर उच्चार केला आवर्स, तर हा नेमकं कोणता आहे हे कसं कळणार आहे? नाही कळत ना, कारण की उच्चारात तर कळतच नाही. जेव्हा तुम्ही रायटिंग मध्ये जाता तेव्हा ते कळतं. मग रायटिंग मध्ये कळण्यासाठी काय उपयोगाचं आहे? त्या दोघांचं स्पेलिंग वेगळं पाहिजे. आणि मग हेच घडलं इथे. आणि म्हणून मग काही लोक असं म्हणतात की या ठिकाणचं याचे सायलेंट आहे आवर्स मधलं, तासामधलं जे याचे ते सायलेंट आहे आणि या आवर्स ओ यू आर एस मधलं मात्र नाहीये. मग अशा पद्धतीने रायटिंग जेव्हा केलं जातं तेव्हा होमोफोन्स मधला म्हणजे दोन शब्दांचा उच्चार सारखा जेव्हा असेल तर तो नेमका शब्द कसा लिहायचा, तर त्याच्या स्पेलिंगमुळे तो वेगळा आहे हे लक्षात येतं. तर असं काम या ठिकाणी हे सायलेंट लेटर इंग्लिशमध्ये करतं असं तुमच्या लक्षात येऊन जाईल. आणखी एक महत्वाचा उपयोग या सायलेंट लेटरचा सांगितला जातो. काय आहे तो बघा चला उदाहरणाद्वारे. तर या ठिकाणी हा पहिला शब्द बघा तुम्ही, हा पहिला शब्द आहे फिन. ओके, स्पेलिंग नीट लक्षात घ्या, हा आहे फिन. आणि हा शब्द कसा वाचाल तुम्ही? अगदी बरोबर, तुम्ही काय वाचलं तो फाईन असं वाचलेलं आहे. तर मित्रांनो फाईन आणि फिन याच्यामध्ये स्पेलिंगचा विचार केला तर काय झालेलं बघा, फक्त ई या लेटरचा फरक आहे. आणि मग या फिनला ई लावलं की या फिनचा झाला फाईन. म्हणजे काही या ठिकाणी सायलेंट लेटर्स हे त्यांचा उच्चार होत नाही परंतु तो शब्दांचा उच्चारावरती प्रभाव करतात. म्हणजे इथं ई नसल्यामुळं आपण याला फिन वाचलं आणि इथं फक्त ई आल्यामुळे याला काय वाचलं, स्पेलिंग तेच आहे एफ आय एन. ई आल्यामुळं फाईन झालं म्हणजे उच्चारामध्ये फरक त्या ठिकाणी करून आणतात. मग तसंच इथे पण आहे फॅट, याला काय वाचतो आपण फॅट, आणि इथे झालं फेट. तर या शेवटच्या उच्चार शेवटच्या ई मुळे, म्हणजे शेवटच्या ईचा उच्चार आहे का फेट मध्ये? नाहीये. परंतु त्याच्या मूळ पूर्ण शब्दाच्या उच्चारावरती त्याच्या ईचा प्रभाव झाला आणि हे फॅट असलं तरी त्याचा उच्चार फेट झाला. हे काय लक्षात तुमच्या बघा. तर अशी ही काय गंमत म्हणूयात किंवा त्रास म्हणूयात मित्रांनो, अशा पद्धतीने आपल्याला इंग्लिशमध्ये सायलेंट लेटर्स काय रोल प्ले करतात, का बरं सायलेंट लेटर असतात हे समजून घ्यायचा आपण या ठिकाणी प्रयत्न केला. तुम्हाला इंटरेस्ट असेल तर या सायलेंट लेटर्सचे रूल्स काय आहेत आणि एकूण म्हणून किती असे सायलेंट लेटर्स आहेत जे महत्वाचे आहेत ए टू झेड पासून, आणि ते कधी कधी सायलेंट होतात कधी होत नाहीत याचा रूल समजून घ्यायचा असेल तर मला कॉमेंट बॉक्समध्ये सांगा, आपण पुढचा व्हिडिओ त्याच्यावरती काढू. चला मित्रांनो पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, कीप लर्निंग, कीप शेअरिंग.